रामदास फुटाणे सर यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. श्री रामशेठ ठाकूर साहेब यांचंही मनापासून स्वागत. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 83व्या वर्धापन दिनाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचं वितरण होणार आहे, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केलं जाणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे जे ज्येष्ठ सदस्य आहेत ज्यांची वयोमर्यादा ही 65 वर्षांच्या वर आत्ता झालेली आहे, अशा सर्वांना आपण दरवर्षी या कार्यक्रमात वर्धापन दिनाच्या सन्माननीय सदस्यत्व बहाल करतो. याचबरोबर विशेष सन्माननीय सदस्यत्व देखील प्रदान केलं जाणार आहे. या सगळ्यांचा सन्मान आपले आजचे विशेष अतिथी, महनीय प्रवक्ते, ज्येष्ठ कवी, साहित्यिक श्री रामदास फुटाणे सरांच्या हस्ते आपण ते करणार आहोत. कार्यक्रमापूर्वी सर्वांना एक छोटीशी विनंती, आपले मोबाईल कृपया इतरांना मनोरंजन होणार नाहीत अशा अवस्थेत सायलेंट ठेवा, जेणेकरून व्यासपीठावरून तुमच्यापर्यंतचा संवाद अतिशय सुश्राव्य होऊ शकेल. मी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र बाबळे सरांना विनंती करतो की आपण महनीय प्रवक्त्यांना व्यासपीठावर घेऊन यावं. त्याचबरोबर कार्यवाह संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, शैलेंद्र शिर्के, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, विश्वस्त वैजयंती आपटे कुलकर्णी, राही भिडे मॅडम, देवदास मठालेजी, सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. याशिवाय कार्यकारिणीचे सर्व सदस्य यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन न व्हायचं आहे. त्याचबरोबर आजचे ज्यांना आपण विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान करणार आहोत ते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सर्व कार्यकारिणी सदस्य जगदीश भोवड, स्वाती घोसाळकर आलेले आहेत, विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे, राही भिडे मॅडम, देवदास मटलेजी, आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन व्हावं. धन्यवाद. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 83व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व सदस्य, ज्येष्ठ पत्रकार आणि हितचिंतकांचं मनापासून मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण विविध पुरस्कार तर वितरित करणार आहोतच, त्याचबरोबर 65 वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकार संघाच्या सदस्यांना सन्माननीय सदस्यत्व देखील प्रदान केलं जाणार आहे. याशिवाय काही विशेष सन्माननीय सदस्यत्व देखील प्रदान केले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्याची विनंती कार्यवाह संदीप चव्हाण यांना मी करतो. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आजच्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना आधी सर्वप्रथम शुभेच्छा. आपण आज मुंबई मराठी पत्रकार संघाचा 83वा वर्धापन दिन साजरा करतो. मला वाटतं एकदा जोरदार टाळ होऊन जाऊन द्या, एक चैतन्य
या वास्तूने अनुभवलेला आहे. 83 वर्षाची समृद्ध आणि वैभवशाली परंपरा या वास्तूने अनुभवलेली आहे. अनेक दिग्गज या वास्तूमध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्या दिग्गजांचं दिग्गजपण या वास्तूने लिहिलेलं आहे. आणि आज अशा या मुंबई मराठी पत्रसंघाचा 83वा वर्धापन दिन साजरा करतो आहे. अनेक दिग्गज पत्रकार आज आपल्या व्यासपीठावरसुद्धा आहेत आणि समोर प्रेक्षकांमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे अगदी मधुकर भावे जे आहेत, आम्ही मगाशी सहज विचारत होतो की त्यांचं वय किती आहे, तर 83 वर्षाच्या या मुंबई मराठी पत्रसंघामध्ये 82 वर्षाचे मधुकर भावे आज त्याच तडफेने त्याच दिलेरीने ते हजर आहेत आणि त्याच क्षमतेने अगदी तरुण पत्रकारसुद्धा या पत्रसंघामध्ये आहेत. मला असं वाटतं तरुणाई आणि ज्येष्ठ पत्रकार यांना साधणारा हा जो दुवा आहे हा निरंतर मुंबईत चालत आलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक आदर्श या मुंबई मराठी पत्रकार संघाने घालून दिलेला आहे. अनेक दिग्गज आज या पत्रकार संघात आहेत ज्याने या मुंबई मराठी पत्रकार संघाची धुरा आपल्या खांद्यावर वाहिली होती. अनेक आजीमाजी अध्यक्ष इथे आहेत, अनेक आजीमाजी विश्वस्त इथे आहेत आणि मला असं वाटतं की हा वर्षातला असा एक क्षण असतो की जिथे सगळेजण आपल्यातले मतभेद विसरून मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अधिक चांगल्या समृद्धीसाठी काय करता येईल यासाठी एकत्र एक दिलाने इथे येतात. मला असं वाटतं की आजच्या राजकारण्यांना हे एक चांगलं उदाहरण आहे. म्हणजे अगदी पुटाणेसाहेब, काही दिवसांवर आमची इलेक्शन आलेली आहे, 29 तारखेला मुंबई मराठी पत्रसंघाची द्वैवार्षिक निवडणूक आहे. पण मला असं आठवतं तुम्ही एकदा तुमच्या चारोळीमध्ये असं लिहिलं होतं की म्हणजे तुम्ही लिहिलं होतं तो का होता, गुलाम पिक्चर जेव्हा आला होता आमिर खानचा त्या काळात तुम्ही एक चारोळी केली होती आणि तुम्हाला ती लक्षात असेल त्यावेळी तुम्ही जी केलेली चारोळी होती ती आजच्या ह्या क्षणाला त्यावेळीपेक्षा जास्त चपलक बसते. मला आधी आठवतं आम्ही त्यावेळी ती वाचायचो आणि त्याचं पठण व्हायचं. तुम्ही त्यावेळी असं म्हणाला होतात नागपूरच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आता नागपूरचं आता अधिवेशनचं सुरू होतं आहे अगदी पुढच्या देशामध्ये, आणि मला आठवतं तुम्ही त्यावेळी असं लिहिलं होतं अधिवेशनाच्या तोंडावर, असं लिहिलं होतं की अधिवेशनाच्या तोंडावर सुरुवात झाली आहे बंडाला, अधिवेशनाच्या तोंडावर सुरुवात झाली आहे बंडाला, उंदीर म्हणाला मांजरीला आतिक्या खंडाला. आता खंडाला जाऊन सुरत, त्याच्यानंतर अजून काय काय मध्ये मध्ये आलं आहे, पण गाभा तोच राहिलेला आहे. आणि आज असे महनीय प्रवक्ते आपल्याला लाभलेले आहेत की ज्याने 1999 आणि आज 2024 साली काय होऊ शकतं हे 1999 साली त्यावेळी त्याने आपल्या वात्राटिकातनं मांडलं होतं. मला असं वाटतं यापेक्षा अजून चांगला समर्पक असं महनीय प्रवक्ता आजच्या कार्यक्रमाला आपल्याला मिळाला नसता. तर मी आज तुमच्या खुसखुशीत ज्या चारू आहेत, अर्थात आमचे अध्यक्षसुद्धा तितक्याच ताकदीने चारूया करत असतात, आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आजच्या कार्यक्रमात तुमच्या दोघांची जुगलबंदी आम्हाला ऐकायला मिळेल. पण आजचा आपला कार्यक्रम आहे तो आपल्या सदस्यांना, आपल्या सदस्यांचं गुणग्राहक करून त्यांचं कौतुक करण्याचा. आज अनेक पत्रकारांना आपण इथे सन्मानित करतो आहेत, ज्याच्यामध्ये अनेक वर्ष पत्रिकेदा केलेले बांदल सर आहेत आणि अगदी नव्या तरुणाईला, म्हणजे यंदाच्या वर्षात जे सगळ्यात मोठं प्रकरण गाजलं पत्रा जाईचं, ज्याच्यामुळे अख्ख्या देशभरामध्ये मीडियाची पानं आणि इलेक्ट्रॉनिक चॅनलचा आपण ज्याला TRP म्हणतो असा TRP व्यापला होता, अशी बातमी ज्याने ब्रेक केली आज त्या व्यक्तीला आपण इथे सन्मानित करणार आहोत. आमचा युवा पत्रकार इथे आहे ज्याला आपण शोधपत्रकारितेचा पुरस्कार दिलेला आहे. मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं की जुन्या नव्यांचा संगम असणारी ही वास्तू आहे आणि ही परंपरा यापुढेही कायम राहील. अर्थात जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आहे, परंतु आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळेजण आलात, आपुलकीने आलात, मायाने आलात, तुमची आपुलकी आणि माया या पत्रसंघात अशीच वृद्धिंगत राहून देत आणि पुन्हा एकदा तुम्हाला या पत्रसंघाला या वर्धापन दिनी तो शुभेच्छा. जे आज ज्याने आज अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल शुभेच्छा. अनेक अवॉर्ड त्यांना या कारकिर्दीत मिळत राहो आणि विशेषतः 65 वर्षावरील जे आपले ज्येष्ठ सदस्य आहेत ज्यांना आज आपण त्यांचा पुन्हा गौरव करणार आहोत, सन्मान्य सदस्य तो त्यांना बहाल करणार आहोत. खरं तर असं म्हणतात 40 नंतर दुसऱ्या नव्या ह्याला काय म्हणतात जीवनाला सुरुवात होते. आमच्या इथे 65 वर्षानंतर माणसं पुन्हा तरुण होतात, अधिक उमेदीने त्या तितकाच वय पत्रकार संघाला दिसतात. असे आज अनेक सदस्य आपल्यामध्ये आहेत की ज्यांनी वयाची 65 पूर्ण केली आहेत आणि ज्यांना आपण सन्मानीय सदस्य देतो आहेत. काही विशेष निमंत्रित आहेत ज्यांना आपण विशेष सदस्यत्व बहाल करतो आहे, ज्यांनी या पत्रकार संघाला खूप मोठी मदत गेल्या त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये केली आहेत आणि यापुढेही करण्याचं ज्यांनी आश्वासन दिले आहेत. तर असे सगळे आश्रयदाते, पुरस्कर्ते या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आजच्या या मंगलदिनी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. मी राजेंद्र जंतू की हा कार्यक्रम पुढे घेऊन जावा. धन्यवाद. यानंतर मी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र बाबळे यांना विनंती करतो की स्वागत पर भाषण त्यांनी करावं.
पुलंनी साकारला सखाराम गटाने, पुलंनी साकारला सखाराम गटाने, आम्हाला भावतात रामदास फुटाणे। आजच्या कार्यक्रमाचे माननीय प्रवक्ते रामदासजी फुटाणे, संध्याकाळी फुटाण्यांशिवाय काय चालत ते सगळ्यांना माहिती आहे। आज ज्यांचा आपण विशेष सन्मान्य सदस्य म्हणून गौरव करणार आहोत ते लोकनेते रामशेठ ठाकूर, ॲडव्होकेट राजेंद्र पै, महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक, ज्येष्ठ पत्रकार अरुणकुमार मुंद्रा, मंचावरील आमचे विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपले, राही भिडे, देवदास मटाले, कार्यवाह संदीप चव्हाण उपाध्यक्ष, स्वाती घोसाळकर कोषाध्यक्ष, जगदीश भोड, आमचे हुंजे किरीट गोरेन नाटेकर, सगळ्यांची नाव घेताना आजचे आचार्यत्री पुरस्कार विजेते सुजीव जोगळेकर, रोहन तेंडुलकर, विजयकुमार बांदल, संजय परब, सगळ्यांची नाव घेता येणार नाही आणि बंधू भगिनींनो, मी आज भाग्यवान आहे की 7 वर्षापूर्वी ज्या दुसऱ्यांदा मी अध्यक्ष झालो 2017 साली तेव्हा माझा पहिला कार्यक्रम मी रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थित दिवाळी अंक पारितोषिक वितरणाचा केला आणि त्या पहिल्याच कार्यक्रमात मी रामशेठना विनंती केली की मुंबई मराठी पत्रकार संघाला आपण काही देणगी द्यावी आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्वरित 20 लाख रुपये पत्रकार संघाला दिले। आणि आज संदीपने आपल्याला सांगितलं आहे की हिंदू सरकार आमची निवडणूक आहे आणि मी निवडणूक लढवत नाही आहे आणि हा माझा आजचा शेवटचा कार्यक्रम आहे, त्यावेळी रामशेठ ठाकूर उपस्थित आहेत नेहमी माझा भाग्य समजतो। मित्र, मुंबई मराठी पत्रकार संघाने गेल्या 83 वर्षात बरीच मोठी मजल मारलेली आहे। एखादी व्यक्ती जसं तिचं वय वाढतं तशी ती वयोवृद्ध होते, पण एखादी संस्था जशी ती वाढत जाते ती अधिक तरुण म्हणत जाते। त्या अर्थाने मुंबई मराठी पत्रकार संघ ही 83 वर्ष वयाची आज तरुण संस्था आहे आणि आज अनेक समाजातील मान्यवर आहेत, मग ते रामशेठ ठाकूर असतील, आमचे राजेंद्र पै असतील, यांच्या सहकार्याने यांच्या मदतीने पत्रकार संघ सदैव पुढे जात राहिलेला आहे। पत्रकार संघात बरीच कामं झालेली आहेत, गेल्या 7 वर्षात आम्ही 65 वर्षाच्या वरच्या सुमारे 65 वर्ष सदस्यांना दर महिन्याला 1200 रुपये मानधन देतो, एखाद्या सदस्याचा आजारी असेल 25,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते आणि हे सर्व पत्रकार संघाचं काम अतिशय चांगलं चाललं असल्यामुळे, आमचं टीमवर्क जे आहे कार्यकारिणीचं हे चांगलं चाललं असल्यामुळे शक्य होतं आणि म्हणून माझ्या ह्या यशाचं सर्व श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देतो। आज येथे विविध पुरस्कार दिले जाणार आहेत, पद्मश्री हेमंतराय खंडेलकर पुरस्कार, कविवर्य प्राध्यापक भालचंद खांडेकर स्मृती पुरस्कार, समतंत्र अनुभवी गर्दे पुरस्कार, ॲडव्होकेट अधिक शिरोडकर पुरस्कार, युवारंभकार सहोदय कार्यकर्ता मधुसूदन सीताराम डावकर स्मृती पुरस्कार आणि त्या व्यतिरिक्त एक आपला मोठा पुरस्कार जो 13 ऑगस्टला दिला जातो आचार्यत्रींच्या जयंतीच्या दिवशी, तो आज दिला जाणार आहे ते आमच्या सुधीर जोगळेकर ज्येष्ठ पत्रकार यांना। 2021लाच तो त्यांना जाहीर झाला होता, पण ज्या दिवशी समारंभ ठरला त्या दिवशी त्यांचं अमेरिकेला प्रयाण झालं आणि त्यामुळे तो पुरस्कार त्यांना देता आला नाही। मी त्यांना 2-3 दिवसापूर्वी विनंती केली की आपण याल का, आणि त्यांनी त्वरित मान्य केलं, त्याबद्दल मी जोगळेकरजी मी आपले मनापासून आभार मानतो। आज आपण येथे सर्व आलात या 83 वर्धापन दिनी, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या 83 वर्धापन दिनी मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आपला शुभेच्छा देतो। आणि संदीप, स्वाती, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, उद्या निवडणूक आहे, कोण निवडून येईल कोण नाही मला माहिती नाही, पण उद्याच्या कार्यक्रमात तुम्ही कुणी असाल नसाल मी मात्र तिथे असेल परिषद सदस्य म्हणून, आणि मी तुम्हाला सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी पुन्हा हिंदसारखा नारा वाबळे सरांनी दिलेला आहे। यानंतर मी वाबळे सरांना विनंती करतो की आजचे महनीय प्रवक्ते आणि पाहुणे श्री रामदास फुटाणे सरांचा पत्रकार संघाच्या वतीनं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करावा।
धन्यवाद सर. यानंतर आपण आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्याकडं वळूयात. याचा उल्लेख मगाचपासून झाला प्रत्येक पुरस्कारांचा. मी आजचे महनीय प्रवक्ते श्री रामदास फुटाणे सरांना विनंती करणार आहे की त्यांनी हे पुरस्कार वितरित करावेत. त्यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पहिला पुरस्कार आहे पद्मश्री यमुनाताई खाडीलकर शोध पत्रकारिता पुरस्कार. आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत पुढारी न्यूजचे मुंबई ब्युरोचे पंकज दळवी. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, ट्रॉफी आणि धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सध्या ते पी एच डीचीही तयारी करतायत. पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर गेली 18 वर्ष पत्रकारितेत आहेत. पुढारी न्यूज नुकतंच लाँच झालेल्या या चॅनलमध्ये मुंबई हेड म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत. TV9 मध्ये त्यांनी काम केलं आहे. लोकसत्ता.com, AM न्यूज, Zee 24 तास, जय महाराष्ट्र, मी मराठी, महाराष्ट्र वन, लाईव्ह इंडिया अशा अनेक वेगवेगळ्या वाहिन्यांमधून रिपोर्टर तसंच वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी सांभाळली आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचा वावर असतो. उपहासात्मक कविता लिहिणारा एक तरुण कवी अशी त्यांची ओळख आहे. आणि मुंबई भूषण, युवा अभिमान गोरेगावचा, अक्षरधन संस्थेतर्फे दिला जाणारा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, काव्यानंद पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. मी पंकजला विनंती करतो 2 मिनिटं मनोगत व्यक्त करा. सगळ्यात आधी पुरस्कार दिलात आणि सन्मानित केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार नाही मानणार. याच प्रेमात कायम राहायला आवडेल असं मी म्हणेन. मगाशी संदीप चव्हाणांनी जो उल्लेख केला पत्राचाळीची बातमी आणि त्याच्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला त्याच्यामुळे त्या बातमीमुळे मला इथे सन्मानित करण्यात आले. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. खूप शुभेच्छा पंकज. यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे श्री प्रमोद तेंडुलकर यांना, कविवर्य प्राध्यापक भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार. याचे पुरस्कर्ते आहेत ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ पत्रकार श्री सुकृत खांडेकर सर. मी त्यांना विनंती करतो की पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण यावं. गेली 40 वर्ष पत्रकारितेमध्ये त्यांचं भरीव योगदान आहे. आचार्य अत्रे यांच्या मराठामध्ये मुद्रित शोधक म्हणून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. 5 वर्ष तिथे नोकरी केली. त्यानंतर 33 वर्ष लोकसत्तामध्ये मुद्रित शोधक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी, मुख्य मुद्रित शोधक म्हणून जबाबदारी सांभाळली. सारस्वत चैतन्यच्या संपादकपदाची 10 वर्ष जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. 10 वर्ष संस्कारदीप या दिवाळी अंकाचे मालक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊ द्यात. आपला टाळ्या याच त्यांचं सगळ्यांचं प्रोत्साहन आहे. मी तेंडुलकरांना विनंती करतो की 2 शब्द आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे माननीय श्री रामदास फुटाणे, मुंबई मराठवाडा संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र वाबळे, कार्यवाह श्री संदीप चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले विश्वस्त पदाधिकारी, कार्यकर्ते. प्रथम मी मुंबई मराठी पत्रसंघाच्या कार्यकारिणीचे आभार मानतो. कारण हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून अनेक वर्षे मी या कार्यकारिणीत सहभागी होतो. त्यामुळे या पुरस्कारासाठी तसेच अन्य पुरस्कारासाठी अनेकांची नावे सुचवण्याचे मला भाग्य लाभले. आणि आता मी कार्यकारिणीत नसल्यामुळे या कार्यकारिणी आठवण ठेवून पुरस्कारासाठी माझी निवड केली म्हणून मी निवड समितीला धन्यवाद देतो. कार्यवाह संदीप चव्हाण यांचा मला फोन आला. त्यावेळी मला ते म्हणाले की तुमची एकमताने निवड झाली आहे. एकमताने शब्द ऐकला तेव्हा अधिक समाधान वाटले. मी इथे भाषण करणार नाही, मला फक्त एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सुमारे 700 लोकवस्ती असलेल्या 99%
दारिद्र्य रेषेकडे असलेल्या वीज विजेची सोय नसलेल्या 2-3 किलोमीटरवर अनवाणी पाणी आणावे लागणाऱ्या शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांची चप्पल दिसत नव्हती अशा ग्रामीण भागातील कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी या गावातून 1972 मुंबईला SSC 5 चे सर्टिफिकेट घेऊन फक्त आलो मी. आणि आज 2 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत मी स्वाभिमानाने सन्मानाने जगतोय त्याला 3 कारणे आहेत. एक दैनिक मराठा आणि दैनिक लोकसत्तामधील सलग नोकरी. दुसरे माझे काका श्री किशोर वाकडे यांनी दादर येथील 10 बाय 12 खोलीत 5 माणसे असताना मला सामावून घेतले. आणि तिसरी 1981 साली मुंबईमध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत शिंदे व कार्यवाह कुमार कदम यांच्या सहकार्यामुळे मला राजेंद्रनगर बोरिवली येथे म्हाडाची 220 फुटाची जागा मिळाली. या 3 घटनांमुळे मी आज आपल्यासमोर हा सन्मान स्वीकारण्यासाठी उभा आहे. या 3 घटकांनी मला मदत केली नसती तर मी कुठे असतो हे मला सांगता येणार नाही. आज जाहीरपणे मी कृतज्ञता व्यक्त करतो. कुमार कदम यांनी पाण्याला घाबरणाऱ्या मुलाला पोहण्यासाठी ढकलून देतात तसा निवडणुकीत उभा राहण्यासाठी मला प्रवृत्त केले म्हणण्यापेक्षा ढकलून दिले असे म्हटले तर योग्य ठरेल. सगळी पदे सांभाळून झाली होती. कोषाध्यक्ष, कार्यवाह, उपाध्यक्ष, अंतर्गत शोभत कार्यकारिणी सदस्य 19 वर्षाचा कार्यकाळ झाला होता. फक्त पत्रकार संघाचा अध्यक्ष आणि विश्वस्त व्हावे अशी माझी नव्हे तो कुमार कदम यांची इच्छा होती. देवदास मटाले, वैजयंती कुलकर्णी, अजय वैद्य यांनी पाठिंबा दिला होता. मी जबाबदारी सांभाळेन असा त्यांना आत्मविश्वास होता पण मला नव्हता. म्हणून मी 2019 यापुढे निवडणूक लढवायची नाही असे ठरवले. कुमार कदम, वैजयंती, देवदास मटाले आणि अजय वैद्य मी क्षमा मागतो तुमचे. तुमची इच्छा मी पुरी करू शकलो नाही. केंद्र सरकारने आतापर्यंत जाहीर केलेल्या सर्व वेज बोर्डांनी मुद्री शोधकाची गणना पत्रकार म्हणून केली आहे. राज्य सरकारच्या ॲक्रेडिशन कार्डसाठी मात्र पत्रकार म्हणून ग्राह्य नाही. पेन्शनसाठी ग्राह्य नाही पण म्हाडाचे घर मिळण्यासाठी पत्रकार म्हणून पात्र. कसे समजावून सांगावं या सरकारला हे आता कळण्याचे झाले आहे. काही ना मुद्रित शोधक असून अडचण नसून खोळंबा असे वाटते. मला मात्र मुद्रित शोधक म्हणजे जेवणातील मीठ आहे असे वाटते. जेवणात मिठाचा थोडासाच सहभाग असतो पण तो महत्त्वाचा असतो. पेन्शन संदर्भात महाराष्ट्र शासनाने नियमावली शिथिल करावी यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने यापूर्वी प्रयत्न झाले आहेत याची मला कल्पना आहे. नवीन येणारी कमिटी यात पुन्हा जातीने लक्ष घालेल अशी मी अपेक्षा नव्हे तर खात्री बाळगतो. आज जो मला पुरस्कार मिळाले आहे त्यानिमित्त जी 5,000 रुपयांची रक्कम मिळाली आहे ती मी नॅशनल सोसायटी फॉर द ब्लाइंड या अंध लोकांच्या संस्थेला देणगी म्हणून देणार आहे. माझ्या बोरिवली सोसायटीतील सहकारी सत्यवान ताटरे, उन्मेश मेळकर, सुधीर जोशी, चंद्रकांत जाधव, अरुण वर्ले, वेंगुर्लेकर असे 6 जण म्हणून आम्ही दरवर्षी या संस्थेला 25 ते 30 हजार रुपयांहून अधिक देणगी स्वतःच्या सहभागासून जमा करून त्या संस्थेच्या कार्यात खारीचा वाटा उचलतो. हे कार्य आमचे 7-8 वर्ष चाललेले आहे हे मला नम्रपणे नमूद करावं असे वाटते. आज मला जो पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे जो आनंद झाला आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद माझे कुटुंब, माझे सहकारी आणि मित्रमंडळी झालेला आहे. त्यातील आज इथे बरेच उपस्थित आहेत. आज या पुरस्काराच्या निमित्ताने माझ्या वाटचालीत ज्यांनी सहकार्य त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आली त्यामुळे मला आता खूप मोकळे वाटत आहे. पुन्हा एकदा पत्रकार संघाला पुढील वाटचालीत शुभेच्छा आणि सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार संघाचे 2 माजी अध्यक्ष मागे बसलेत, प्रसाद मोकाशी आणि कुमार कदम. प्लीज, नाही असं ज्येष्ठ आहात तुम्ही. त्या तुम्ही पुढे आले की मागच्या सगळ्या भरत राहणार. यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्कार. हा पुरस्कार दिला जातो सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल. आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत श्री विजयकुमार बांदल. विजयकुमार बांदल दैनिक सकाळमध्ये पॅकर बॉय म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती. 1971 ची शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 100 रुपये मानधन स्वीकारून त्यांनी शिकाऊ वार्ताहर म्हणून सकाळमध्ये नोकरीला सुरुवात केली. प्रौढ साक्षरतेसाठी सामाजिक बांधिलकीतून त्यांनी लिखाण केलं.
परप्रांतीय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख करून देण्यासाठी अभ्यास वर्ग घेतले, झोपडपट्टी वसाहतीत विनामूल्य शिकवणी घेतली, सुंदर मंच माध्यमातून आत्ता ते अनेक कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. माध्यमांचे माध्यम या संकल्पनेतून आपला चौथा स्तंभ तसेच ज्ञानशक्ती मंच या संस्था गेली 15 वर्ष कार्यरत आहेत. त्यांच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारिता अभ्यास वर्गाची दशकाहून अधिक काळ जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती आणि विशेष म्हणजे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यत्वाला त्यांच्या यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत. मनपूर्वक अभिनंदन बांदल सर, आपल्याला विनंती आहे की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सदस्य आणि इतर माझी मित्रमंडळी आप्तजन, आज मला 71 वर्ष आज म्हणजे आता झालेली आहे आणि कधी कधी काही जण उलट करतात तर ते 71 उलट केलं एकीकडे केलं तर 17 होतात. ते 17 झालेली आहे असं मी आत्ता समजतो परत, कारण वयाच्या 17व्या वर्षी अगदी हाफ पॅन्टवरती मी सकाळमध्ये गेलो होतो आणि माझं अगदी आईचं बोट धुवून खरं म्हणजे आईला घेऊन गेलो, म्हणजे वादात थकते तेव्हा संपादक होते आणि त्यांच्याकडे मी जवळजवळ 5-6 महिने फेरी मारत होतो, म्हणजे आई पण माझ्यामध्ये यायची, कारण मला जाताना सकाळी वर्डीला आदर्शनगरमध्ये राहतो तर वाटेत तर सकाळचा प्रवासीचा प्रेस त्यावेळी होता आणि आम्ही 8 भावंड पण तशी, वडील गिरणी कामगार, नोकरीची गरज होतीच पण लिखाणाचं एक मस्ती होती. मग त्याच्यापणे 6 महिन्यांत साधन मी एकदा चिडून विचारलं, साहेब होईतोय ना तर नाही तर नाही सांगा पण आज हे 8 दिवसांनी नका करू प्लीज. आणि तेव्हा त्याच्यापणे काय वाटलं कोण जाणे, काय असा बोलतोस काय, ठीक आहे उद्यापासून ये, शिकलेलं आहेस ना पॅकिंगचं काम करू, म्हटलं ठीक आहे चालेल. मग रात्री 9 वाजता जायचं आणि शिकलं असल्यामुळे मला बोलला असं का बोललं ते का कळलं, ते शिकलं म्हणजे कुठे कुठे किती अंक जातात, सटाण्याला किती, अमुक ह्याला किती, त्याला किती, ते पहिले लेबल तयार कर. आणि मग रात्री मशीन सुरू झाली, अंक बाहेर पडले की मग पॅकिंगचं काम करायचं आणि मग गट्टे बांधायचे. नंतर नंतर तर काम इतके आले की ते अगदी एस टी डेपोलाही पोचवत होतो गट्टे. मग थोडं त्यांना असं वाटलं की दरदा ते तर याची बिलं आली नाहीत, पैसे आले नाहीत. मग एच व्हीलर किंवा मग कधी औरंगाबादला जा अमुक जा त्या वयात मी हाफ पॅन्टवरतीच गेलो होतो खरं म्हणजे मी, आणि ते काम करत बसायचं 200 रुपये दिले कामाच्या ह्या त्यावेळी. आणि गंमत म्हणजे काय बघा त्याच्यामध्ये बातमी लिहायची होती मला, शिकायचं होतं, म्हणून त्यांना म्हटलं दरम्यानच्याकडे सर्क्युलेशन डिपार्टमेंट अकाउंट डिपार्टमेंटवर ही कामं केली तर तुला रिपोर्टिंगला यायचं आहे, पत्रकारिता करायची आहे तर तुला एक पैसाही मिळणार नाही. मी म्हटलं चालेल, त्यांना म्हटलं असं म्हटलं ना बाप म्हणेल बरं नको आपलं आहे ते बरं आहे, कारण 200 रुपयेसुद्धा त्यावेळी कमी नव्हते. तर चालेल म्हटलं, त्यांना काय वाटलं माहीत नाही, ठीक आहे 100 रुपये कापतो 100 देतो. आणि असं करून 100 रुपये घेतले, जवळजवळ 1.5-2 वर्ष 100 रुपयात काम केलं, पण इच्छा होती माझी त्यात करायचं. मग केम हॉस्पिटलला जा अमुक हॉस्पिटलला जा तिकडे कोण काय तिकडच्या बातम्या, ते क्राईम रिपोर्टिंगचं बेसिक तिथे सुरू झालं. कधीपधी पोलीस बसलेले असतात त्यांच्याकडनं बातम्या घ्यायच्या त्या आणायच्या आणि ती मला आवड झाली निर्माण. आणि मग पुढचा प्रवास मी आता सांगणार नाही, कारण मग नंतर नंतर त्याच ठिकाणी मी शिकाऊ वार्ताहार ठिकाणं मग वार्ताहार मग मग अगदी मुख्य वार्ताहार प्रिन्सिपल कॉर्पोरेट पुढचे प्रवास झाले माझे. क्राईम रिपोर्टिंगमध्ये माझा हातखंडा होता असं सगळे म्हणतात, पण मी सामाजिक संकलन पण भरपूर केलेलं आहे, त्या काळामध्ये भरपूर कामं केलेली आहेत. जसं आता
सांगितलं की समाज शिक्षण मंदिर प्रौढ साक्षरता ह्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि अजूनही जिज्ञासा माझी आहे आणि ते काम करतो आहे मी अजून ते आणि करणारी आहे पुढे. त्यामुळे 17 वर्ष आता या पुरस्काराने माझं वय परत उलटं केलेलं आहे, जबाबदारी माझी वाढवलेली आहे. मी तसा गप्प बसणारा माणूस नाही. वैक्रोळीला गजेनकरांचा अभ्यासक्रम पत्रकारिता आचार अथॉरी कॉलेज ऑफ जर्नालिझम, नंतर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी मी कशी पिल्ली तुम्हाला माहिती आहे, चांगलं वाईट तुम्ही सांगायचं. पण त्यानंतर अनेक गोष्टी मी केलेल्या आहेत आणि याही गोष्टी पुढे चालू करायच्या आहेत. या अभ्यासक्रमाचा विषय निघाल्यामुळे आपल्याला अजूनही पुढे बरंचसं काही करता येईल असं वाटेल. फक्त आता एकच गोष्ट सांगतो की ज्या 37 वाजे काबार लावलं त्याविषयी त्यांनी चुकून एक गोष्ट पटकन बोलून गेले होते ते कालांतराने, की जेव्हा नाव यायला लागलं माझं विद्यार्थी जगत क्राईम रिपोर्टिंग, तर ते म्हणाले होते की हा माणूस हा बांधल विजय चुकून पत्रकारितेत आलेला आहे. मी त्यांचा आदर राखला, आजही माझ्या त्यांचा मी आदर राखतो आहे, कारण त्यांच्यामुळे मला बरंचसं शिकायला मिळालं. कारण जेव्हा नानासाहेब परुळीकर ऑफिसमध्ये यायचे मी तेव्हाही मी होतो, तेव्हा मला थत्ते सांगायचे जा तिथे कुठेतरी प्रिंटिंग मशीनच्या मागे जाऊन लपू दुरा, नाही तर हा म्हातारा तुला घरी पटवेल, कारण हा छोटा पोरगा बघितल्याबरोबर. म्हणजे एकीकडे दोन्ही जपलं पण मला आणि मोललं पण. पण थत्तेसाहेबांना मी त्यांचा आदर घालून सांगतो की थत्तेसाहेब तुमचं म्हणणं खरं आहे, मी चुकून नाही आलो, मी चुकवून आलो तुम्हाला. कारण मी पिंटोयला शाळेमध्ये नावर गुरुजीमध्ये होतो आणि 8वीला असताना मी त्रिमूर्ती नावाचं एक छोटंसं साप्ताहिक वर्गात काढत होतो शाळेमध्ये. मग शाळेत कोण शिक्षकांनी काय कसं केलं, इतर गोष्टी काय झाल्या, आमच्या इतर मुलांनी काय केलं, हे मी 8वीला असताना करत होतो. त्यानंतर 9वी-10वीच्या वरती मी 3 अंकी नाटक लिहिलं होतं अजिंक्य तारा म्हणून. ते नाटक आमच्या भिडकरबाई म्हणून होत्या, त्यांनी ती वही घेतली आणि टराटरा फाडली, हे तुझं आता काम नाही. त्यानंतर नशाबंदी मंडळासाठी मी चिमणी नावाची 1 अंकिका लिहिली, त्याच्या अनेक ठिकाणी प्रयोग झाले नशाबंदीच्या वतीने आणि त्याचं मला त्यावेळी 75 रुपये मानधनही मिळत होतं. हे काम माझं अशा प्रकारचं राहिलेलं काम मला पुढे करायचं आहे. आज गद्रेसाहेबांच्या नावाने मला हा पुरस्कार दिलेला आहे, त्यांच्याविषयी मी वाचन केलं, त्यातही बऱ्याच म्हणजे त्यांच्या पायाशी बसण्याची मजी जरी असली तरी त्यांच्या नावाला बाधा येणार नाही असं कृत्य माझ्याकडून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत घडणार नाही एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि माझ्या सर्व मित्रांचे विशेषतः ज्या ठिकाणी मी वाढलो, आमचे आदर्शनगर वळी कोळीवाडा या ठिकाणी वाढलो, त्या ठिकाणी मला त्या लोकांनी बरंचसं सांभाळून घेतलं. माझ्या परिवारामध्ये आईपासून सगळ्यांनी मला सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि पत्रकार संघांनी ते मला आता 50 वर्ष सांभाळलेलं आहे आणि यापुढे ते सांभाळतील अशी माझी मनातली भावना व्यक्त करून 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. सर हात धरू द्या. यानंतरचा पुरस्कार आहे ॲडव्होकेट अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्त छायाचित्रकार पुरस्कार आणि त्याचे मानकरी आहेत वृत्त छायाचित्रकार श्री संतोष बने. वृत्त छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार आहे. संतोष बने एक अष्टपैलू छायाचित्रकार असून त्यांनी कधीही स्वतःला निव्वळ क्रीडाक्षेत्रापुरतं मर्यादित ठेवलं नाही. राजकारणापासून ते नैसर्गिक आपत्तीपर्यंत सर्व महत्त्वाच्या घटनांमध्ये त्यांचं योगदान फोटोग्राफर म्हणून राहिलेलं आहे. किल्लारी भूकंपाच्या वेळी एक छायाचित्रकार म्हणून त्यांनी अत्यंत चोख कामगिरी बजावली सामाजिक भान सांभाळून. संतोष बने यांनी 2004 पासून मुंबई मॅरेथॉनचं कव्हरेज केलेलं आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि जरा हटके अशा छायाचित्रांना प्रत्येक वर्षी पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. 26/11च्या दुःखद हल्ल्यादरम्यान संतोष बने यांनी CST स्टेशनवर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्याच्या मागोमाग धावत जात त्या दोघांना एकाच फ्रेममध्ये कैद केलं आणि तो फोटो आपण सगळ्यांनी इंटरनेटवर पाहिला होता. आणि पुढच्या तपासणीमध्ये हा एक महत्त्वाचा पुरावा ठरला. फोटोग्राफर त्याच्या फोटोतून सगळे शब्द व्यक्त करतो, त्याने आधीच मला इशारा केला होता आपला फोटोही काफी आहे शब्दांपेक्षा. मनपूर्वक अभिनंदन तुमचं.
यानंतरचा पुरस्कार आहे युगारंभकार सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार. त्याच्या मानकरी आहेत श्रीमती लता राजे. आज त्या तब्येतीच्या कारणास्तव अस्वास्थ्यामुळे ते इथे येऊ शकल्या नाहीत. त्यांच्या वतीनं विश्वस्त देवदास मठालेजी हे पुरस्कार एकेकाळचे त्यांचे सहकारी आणि आत्ताचे आमचे विश्वस्त हा पुरस्कार स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो. मुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर भागातील ज्येष्ठ पत्रकार किंवा संपादक आणि पत्रकारिता कार्यकर्तेविषयीची एकूणच त्यांची जाण कामगिरी या सगळ्यांबद्दल हा पुरस्कार दिला जातो. लता राजे यांच्या वतीने हा पुरस्कार श्री देवदास मठाले स्वीकारतात. यानंतरचा 2021 जो राहिलेला पुरस्कार होता श्री सुधीर जोगळेकर सरांचा, 13 ऑगस्ट 2021 आचार्य अत्रे यांच्या जयंतीदिनी दिला जाणारा हा पुरस्कार. मी श्री जोगळेकर सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. त्याचबरोबर ॲडव्होकेट राजेंद्र पै यांनाही विनंती करतो की ते या पुरस्काराचे पुरस्कर्ते आहेत, आपणही व्यासपीठावर यावं. हो, जोगळेकर सर तसं गुरुस्थानी आहेत, त्यामुळे गुरुचा परिचय काय करून द्यायचा हा प्रश्न माझ्यासमोर आहे, म्हणून मी शांत आहे. प्रदीर्घ काळ लोकसत्तेमध्ये निवासी संपादक म्हणून जोगळेकर सरांनी काम पाहिलं आहे. विविध विषयावरती विपुल लेखन, साहित्य संपदेची तितकीच जवळीकता, डोंबिवलीतल्या प्रत्येक साहित्यिक सामाजिक चळवळीशी असलेलं जवळचं नातं आणि सामाजिक बांधिलकीची जपलेली त्यांची नाळ, ते आजही डोंबिवलीतल्या प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने सहभागी असतात आणि सतत आमच्यासारख्या सर्वसामान्य डोंबिवलीकरांना मार्गदर्शनही करत असतात. जोगळेकर सर, मनपूर्वक अभिनंदन. जोगळेकर सरांना विनंती करतो की 2 शब्द आपण मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मित्रांनो, मुंबई मराठी पत्रकार संघाने 2021 घोषित केलेला आणि न विसरता 2024 मला दिलेला या पुरस्काराबद्दल मी पहिल्यांदा मनापासून अध्यक्षांचे आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आत्ता बोलता बोलता उल्लेख झाला, विजयकुमार बांदल आपल्या पत्रकार संघाचे सदस्य झाले, त्याला 50 वर्ष झाल्यात. मी पत्रकारिता सुरू केली त्याला 50 वर्ष झाली. मी 1975 आणीबाणीमध्ये तुरुंगात असताना पहिल्यांदा भित्तीपत्रक चालवलं तुरुंगामध्ये 19 महिने, आणि तेव्हापासून जी पत्रकारिता सुरू झाली ते अजूनही आता निवृत्त होऊन 12-14 वर्ष होऊन गेल्यानंतरही चालू आहे आणि लेखनाचा प्रवास हा अजून थांबलेला नाही. या सगळ्या प्रवासामध्ये अनेक सहकारी भेटले जे समोर आहेत, त्या सर्वांचं सहकार्य मिळालं, ज्यांचे सत्कार आता या ठिकाणी झाले त्यातल्या बहुतेक सर्वांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल त्या सर्वांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. मला आठवतं त्याप्रमाणे पत्रकारितेची कारकीर्द सुरू केल्यानंतरचा पहिला पुरस्कार हा मुंबई मराठी पत्रकार संघाने काकासाहेब खाडीलकर स्मृती पुरस्कार उत्कृष्ट अग्रलेखासाठी हा मला पहिल्यांदा मी तरुण भारतला संपादक झालो तेव्हा मिळाला. आणि आता पत्रकारितेच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यावरती असताना हा पुरस्कार मला पुन्हा मिळतो आहे, मी पत्रकार संघाला मनापासून धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांचा त्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर पत्रकार संघाचे जे ज्येष्ठ सदस्य आहेत ज्यांची वयाची 65 पूर्ण झाली आहे अशा सर्व सन्माननीय सदस्यांना आज सन्माननीय सदस्यत्व प्रदान केलं जाणार आहे.
मी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र बाबळे सरांना विनंती करतो की त्यांनी हे सन्माननीय सदस्यत्व प्रदान करावं. श्रीमती वैजयंती कुलकर्णी आपटे विश्वस्त आहेत आणि त्यांना 65 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पत्रकार संघाच्या वतीने सन्माननीय सदस्यत्व प्रदान केलं जात आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह. धन्यवाद मॅडम. यानंतर श्री दत्तप्रसाद केरकर. केरकर साहेब आलेत का? श्री सुहास अनंत जोशी. यानंतर श्री मिलिंद कोगजे सर. कोगजे सर आलेत का? नाही. यानंतर श्री सुयश पडते सर. श्री सुनील लवाटे सर. पडते सर आले. धन्यवाद जोशी सर. श्री सुयश पडते सर. धन्यवाद. यानंतर श्री सुनील लवाटे सर. यानंतर आपण एक सन्माननीय सहसदस्यत्व प्रदान करतो आहोत. लवाटे सर इकडे फोटोसाठी इकडे इकडे. नाही नाही, असं बडेकरांची सूचना. सुनील लवाटे सर. यानंतर सन्माननीय सहसदस्य म्हणून आपण एक सहसदस्यत्व प्रदान करतोय सौ सीमंतिनी खोपकर मॅडम. सौ सीमंतिनी खोपकर मॅडम. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह. खोपकर मॅडम. सुरेश ट्रॉफी घ्या ती जरा तिकडे. हां हो. यानंतर आपण विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान करणार आहोत आजचे महनीय प्रवक्ते श्री रामदास पोटाणे सरांच्या हस्ते. त्यात श्री श्रीकृष्ण चांडक सर, संपादक महासागरचे. त्यांचे आत्ता
ट्रेन असल्यामुळे त्यांना निघायचं आहे म्हणून विशेष सन्माननीय सदस्य श्री श्रीकृष्ण चांडक सर. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आपले आजचे विशेष पाहुणे आणि ज्यांचं सतत आपल्याला पाठबळ असतं ते श्री रामशेठ ठाकूर सर यांनाही आपण विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान करतो आहोत. मी फुटाणे सरांना विनंती करतो की त्यांनी हे विशेष सन्माननीय सदस्यत्व श्री रामशेठ ठाकूर यांना प्रदान करावं. यानंतर श्री अरुणकुमार मुंदडा. श्री अरुणकुमार मुंदडा श्री अरुणकुमार मुंदडा यांचा विशेष सन्मान्य सदस्यत्व देऊन सन्मान केला जातो आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह. यानंतर ॲडव्होकेट श्री राजेंद्र पै यांनाही विशेष सन्मान्य सदस्यत्व प्रदान केलं जातं आहे. जोरदार टाळ्या होतात. मराठी माणूस प्रोत्साहन देतो पण थोडीशी कमतरता ठेवतो, पण टाळ्यांमध्ये नका ठेवू. येस, आचार्य अत्र्यांचे सगळा पुढचा वारसा सांभाळण्याचं काम ॲडव्होकेट राजेंद्र पै करतात आणि आचार्य अत्रे पुरस्काराचे आजचे ते पुरस्कर्तेही आहेत. यानंतर श्री जयराज साळगावकर, मात्र त्या आता आलेले नसल्याने त्यांचे प्रतिनिधी राजन सोनार. येस, जयराज साळगावकरांच्या वतीनं ॲडव्होकेट राजेंद्र पै विशेष सन्माननीय सदस्यत्व स्वीकारतील. श्री प्रतापसिंह जाधव येणार होते. दोन हजार 2023-24 एक आचार्य अत्रे पुरस्कार अजून वितरित करणं बाकी आहे, तर त्यानिमित्तानं पुढारीकार श्री प्रतापसिंह जाधव यांना आपण विशेष सन्माननीय सदस्यत्व बहाल करणार आहोत. यानंतर मी आजचे पाहुणे श्री रामशेठ ठाकूर यांना विनंती करतो की आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करू.
मराठी मध्ये अपना सर्वांना ज्याची साधारणत अविस्मरणीय अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रिय असं असणारं आपलं हे मराठी पत्रकार संघ, याचं याची स्थापना होऊन 83 वर्ष झालेली आहेत आणि त्यानिमित्तानं आज आपण माननीय रामदास फुटाणे साहेब यांच्या हस्ते बऱ्याचशा लोकांचा आपण सत्कार पण केलेला आहे. त्यांनी मला जोडला घेतलं शाल टाकायला वगैरे आणि त्या ह्याच्यातून हे विविध प्रकारचे पुरस्कार आपण इथे वितरित केलेले आहेत. यामध्ये माझं भाग्य फार मोठं आहे की जे नाव मी माझ्या बालपणापासून नुसतं ऐकत होतो, सदा हायस्कूलला गेल्यापासून मराठी पत्रकार संघ वगैरे, तर त्या पत्रकार संघाचा सन्माननीय सदस्य जे निमंत्रित असेल परंतु तो मला होण्याचं भाग्य लाभलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा मराठी पत्रकार संघाला फार फार धन्यवाद देतो. बरेचसे पत्रकार माझे मित्र माझे इथं आहेत. स्वीकृत खांडेकर सर दिल्लीला असून आम्ही आलो, मुंबईमध्ये दिल्लीमध्ये सगळे होते. आमच्या साहेबांचं आपलं नाव घेतलं, ते मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मला कॉलेजला परवानगी पाहिजे होती, त्याला कदम काकांनी ते मेरडसारखे येत होते. ते सर्वसाधारणतः आता पाहायला गेलं तर मधुकर भावे साहेब आपले, तर ते असतील, मटाले साहेब आहेत, म्हणजे इतर सर्व आमचे हे मित्रमंडळी आहेत, दीपक म्हात्रेपलीकडे बसलेले आहेत. या सर्वांच्याबरोबर संबंध येत होता परंतु फक्त एक बाहेरून येत होता. आज तुम्ही मला ऑफिशियली या स्टेजवर बोलून मला सदस्य बनवलं, फार फार मोठा आनंद मला झालेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला मला धन्यवाद देतो. एक नक्कीच या पत्रकार मित्रांच्याबरोबर मी वागत असताना बोलत असताना मधुकर भावे साहेबांनी मला सांगितलं, रामशेठ आपण एक वर्तमानपत्र सुरू करूया आणि रामप्रहर नावाचं वर्तमानपत्र आपण सुरू केलं. त्याच्यानंतर मात्रे माझ्यावर संपादक होते, मटाले साहेब आहेत आणि बरेचसे लेखक वगैरे ह्याच्यातले तुमचे कवी वगैरे आहेत, साहित्यिक, हे सगळे साहित्यिकांचा माझा परिचय आला आणि मला तुमची इतकी ओढ आहे की खरं मला वाटत असं तुमच्यावर बसलो भेटलो की पत्रकार मित्र म्हणून मला आपल्या आमच्या पनवेलमध्ये रायगडमध्ये समजतात. त्या दृष्टीने साधारणतः माझा वाढदिवस 2 तारखेला झाला, 2 जूनला. म्हटलं मी राजकारणाच्या मित्रांच्या बरोबर कार्यकर्त्यांच्यावर भरपूर सत्कार घेतो पण यावेळचं कोकण मराठी साहित्य संमेलन जे असतं, कोकण परिषद जी आहे, तर त्यांच्या मार्फत माझा वाढदिवस साजरा केला आणि रायगड जिल्ह्यातले आणि इतरसुद्धा पत्रकार म्हणजे मित्र आमचे साहित्यिक आले, मला अतिशय आनंद वाटला आणि तसाच प्रकारचा आनंद मला इथं आल्यानं होत आहे. फुटाणे साहेबांची भाषणं मी आणि ऐकलीत, अनेक वेळा मी बसलोय केलोय, तर ते एकदा बोलत उभे राहिले ते बघा तुम्ही ठरवा, मी फार थोड्या वेळा बसलो आहे हे पण स्पष्टीकरण. हां फार थोड्या वेळा होतं का माहिती आहे का, इतकं नाही पण तरी देखील एक गोष्ट नक्कीच की ते बोलत राहिले की त्यांनी बोलतच राहावं असं आपल्याला वाटतं, म्हणजे त्याचा एक नक्कीच असं आहे की बघायला तू याच्यातून. आणि मला सारखं वाटतं त्यांनी यावं. आता ह्या 2 जूनला पण मी आमच्या मित्रांना सांगितलं, कोकण मराठी साहित्य संमेलन ज्यांनी माझा सत्कार ठेवला त्यांना, मधुमंगेश कर्णिक आले, आपले ते म्हात्रे म्हणून जे कवी आहेत वगैरे ते आले, आणखीन आपल्या मूछवाले मराठची भाजी कापतात ना नायगावकर आले, म्हणजे आपल्या त्यांची भाजी चिरायची आपल्याला माहिती आहे ना त्याच्यातून, तर हे सगळे आले आणि इतकं रंगवलं की बस, म्हणजे 2-2.5 तास जवळजवळ आमचा प्रोग्राम चालला संध्याकाळचा, म्हणजे लवकर होता प्रोग्राम, उशीर नव्हता, तर हे सगळं प्रोग्राम चालला आणि मला वाटलं की अगदी खासदार झालो काय आणि बाकी राजकारणात भरपूर प्रगती केली काय, पण त्यापेक्षा ह्या मैफिलीमध्ये ज्या कवी लोकांच्या साहित्यिकांचे रंगलो ते फार बरं आणि त्याचाच आपला हा भाग संपादकांचा आहे. आमचे आपल्या इथं हे जे आहेत
त्या ह्याच्यामध्ये आज मी भाग घेत असताना बघा 70 माझी पालडी 73 वर्ष झाली, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला हा सगळा होत असतो. पण हां हां चालेल चालेल. मग आपल्याला एक गोष्ट नक्कीच की आपले अध्यक्ष जे आहेत वाबळे साहेब, अनेक वेळा वर्षातून त्या 7-8 भेटी होत असतात आणि त्या ह्याच्यामध्ये आमचा एक योग असा आला की मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक वास मंडळ यांनी एकत्रित अशा रीतीनं आपल्याला दिवाळी अंक स्पर्धा भरवाव्यात आणि गेली कित्येक वर्ष आपल्या त्या स्पर्धा आपण भरवतो आहे महाराष्ट्र स्तरावरच्या, म्हणजे महाराष्ट्रातील कोकणातील रायगड जिल्ह्यात अशा पद्धतीनं आणि चांगल्या अर्थी चालले, त्याच्यामुळे मला आपल्यावर जास्तीत जास्त भेटण्याचा योग येतो. मध्यंतरी त्यांनी सांगितलं ते ज्यावेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेला इथं काहीतरी थोडंसं दुरुस्ती बिरुस्ती काय करायचं होतं नूतनीकरण, तर त्यांनी मला थोडं काम सांगितलं, ते मी काम केलं. आता नंतर आपली विषय असं झालेलं आहे तेच मला बोलले होते आणि आता आठवण दिली की आपले जे लोणावळ्याला तुमचं गेस्ट हाऊस आहे, विश्रामधाम आहे, तर विश्राम तर त्याची डागडुगी करायची आहे, म्हणजे त्या दृष्टीनं रामशेठ तुम्ही एकदा या. तुम्ही यायची गरज नाही साहेब, इथं जो तुम्ही म्हणता 20 लाख खर्च केला त्यापेक्षा जास्त खर्च मी तिथे करायला तयार आहे. म्हणजे येईन चहा प्यायला येईल मी, पण एक गोष्ट अशी आहे की आपल्याला कामाला सुरुवात लवकर असं करता येईल ते करून जी गरज आहे ती, म्हणजे मी अमुकच असं म्हणत नाही, जी गरज आहे दृष्टी ती सर्व आपण नक्कीच करू आणि आपल्याबरोबर बसायला भेटा मला तर त्यामध्येसुद्धा तुम्ही मला आज इथं सन्माननीय सदस्य म्हणून त्याच्यामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून त्यामध्ये घेतलं, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दिगो तेंडुलकर स्मृती मंदिर असलेलं लोणावळ्याचं आम्हा सगळ्या पत्रकारांसाठीचं एक विश्रामधाम जे आहे ह्याच्या डागडुजीच्या कामासाठी श्री रामशेठ ठाकूर साहेबांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यानंतर बसण्याची नाही पण ऐकण्याची संधी निश्चित आहे असे आपचे महनीय प्रवक्ते श्री रामदास फुटाणे सर. नाना तिथून बोला तरी चालेल, बसूनच बोला. रामशेठजी, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्रजी, सर्व सभासद आणि समोर उपस्थित असलेले अनेक मोठी नावं आहेत. आमचे राजेंद्र पैंकडे पाहिले की मला अत्रेंची आठवण येते नेहमीच, आचार्य अत्रे. तर प्रथम सर्वांचं मी अभिनंदन करतो ज्यांचा ज्यांचा आपण सन्मान केला, गौरव केला, ज्यांना ज्यांना आपण सभासदत्व दिलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि खरं मी इतकं छोटा माणूस असताना तुम्ही मला इतकं मोठं पण दिलं आहे माझ्या हस्ते सत्कार ठेवणे, ती ज्येष्ठ मंडळी सगळी समोर आहे, आम्ही काही 4 ओळी लिहिणारे वगैरे वगैरे सगळे असे ते ठीक आहे, पण ही संधी या सर्व मंडळींनी दिली ती येण्याची त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. आता मला बरेच लोकांनी सांगितलं कविता वगैरे म्हणा, आता एरवी आम्ही कवितांचे कार्यक्रम नेहमीच करत असतो आणि पत्रकारांना जे काही शोधावं लागतं ते 4 ओळी लिहिताना आम्हालाही शोधावं लागतं त्या ठिकाणी. आणि व्यंग हा अतिशयोक्तीचा अलंकार आहे, त्यामुळं व्यंगाशिवाय अतिशयोक्तीशिवाय व्यंग होतच नाही. पण काय झालेलं आहे की कालचं व्यंग आज वास्तव म्हणून समोर आलं, त्यामुळे व्यंग आणि वास्तव यातलं अंतरच कमी झालेलं आहे त्या ठिकाणी. आणि मग अशा वेळेस लेखणी पत्रकाराची असो वगैरे साहित्यिकांची असो ती सशक्त असणं अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती सगळे राजकारणी घाबरतात ते फक्त पत्रकारांनाच घाबरतात की माध्यमात त्याची प्रतिमा कशी ठेवायची ते तुम्ही सगळे लोक ठरवता आणि कधी कधी तर आमच्यासारख्याचं डोकंच चालत नाही
की कोणाकडे पाहून काय लिहावं, एकाच्या खांद्यावर धनुष्य, दुसऱ्याच्या खांद्यावर भात आहे. एकाच्या खांद्यावर धनुष्य तर दुसऱ्याच्या खांद्यावर भात आहे, आणि बाणांनाही कळेना कोण आपला त्राता आहे. तेव्हा फार इतकं चित्रविचित्र राजकारण आपण गेली 8-10 वर्ष अनुभवत आहोत की महाराष्ट्रात आम्ही खूप चांगले दिवस यापूर्वी पाहिले. अर्थात त्या दिवशी असे मतभेद होते त्यावेळेससुद्धा, परंतु माध्यमातून इतकी चर्चा नसायची आणि सभ्यतेने लोक बोलत होते. त्यावेळेस बोलताना एक संयम पाळत होते, भले निवडणुकीत पाडत होते एकमेकांना नाही असं नाही, पण त्यावेळेस कसे जास्त पक्षी नव्हते, त्यावेळेस पक्षातल्याच लोकांना पाडणं हा एक महत्त्वाचा भाग असायचा त्या ठिकाणी. मी बाळासाहेबांना अनेक वेळा मी म्हटलं की बाळासाहेब तुमचे जे शिवसैनिक आहेत तुम्हाला वाटतं तुमचे आहेत, तर म्हटलं हे तुमचा गैरसमज आहे. मग म्हटले कुणाचे आहेत, म्हटले यातले निम्मे आमचे आहेत, फक्त मुंबईचे आणि कोकणातले तुमचे आहेत, पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातून जे आले आम्हालाच एखादा काँग्रेसवाला पाडायचा असतो म्हणून आम्ही कुणाला तरी दुसऱ्याला मदत करतो, हे मुंबईत तुमचे आहेत आणि गावाकडे आले की आमचे आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणून आता कोण कोणत्या पक्षाचं आहे, कोण कोणत्या विचाराचं आहे, ते विचाराचं वगैरे आता काही राहिलेलंच नाही त्या ठिकाणी. पण या अस्थिर राजकारणामुळे ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तापलेलं आहे ते इतकं गंभीर आहे की आपण अशा कुठल्या तरी विनोदी कविता लिहिण्यापेक्षा आता करायचं काय. म्हणजे मला ग्रामीण भागामध्ये असा जातीद्वेष यापूर्वी कधीही नव्हता त्या ठिकाणी, आणि मग आजच कसा इतका उफाळून आला त्या ठिकाणी, आणि इतका ओता वाढणार आहे ते द्वेष, इतका हिंसक जमाव आणि हिंस्त्रता इतकी वाढलेली की येत्या 5 वर्षात कोणत्याही गावात कुठल्याही महानगरात काहीही घडू शकतं. म्हणून कधीकधी आपल्याला वाटतं की घटनेत काय लिहिलं ते बाजूला का राहिना, पण 20 वर्ष सगळ्या जातींना आरक्षण द्या, ब्राह्मणांना 3% द्या, मराठ्यांना 15% द्या, अजून लिंगायतना द्या, मुसलमान मात्र 15 ऑगस्ट 1947 नंतर एकही जाती आरक्षण राहता कामा नये, शाळेत एकही जातीचा दाखला असता कामा नये. तुम्हाला माहीत नाही ग्रामीण भागात जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत, तुम्ही जर बोर्ड पाहिला सकाळी जाऊन कधी तर किती BC-नी खिचडी खाल्ली, किती OBC-नी खिचडी खाल्ली, किती NT-नी ते शिक्षकाला लिहावं लागतं रजिस्टरमध्ये आणि फळ्यावर लिहावं लागतं तिथे. म्हणजे पहिलीत गेलेल्या मुलालाच तू BC आहेस, तू OBC आहेस याचा त्याच्या कपाळावर शिक्का बसतो त्या ठिकाणी. आणि त्यामुळे आरक्षणाचा इतका गंभीर प्रश्न असताना एकही पक्ष म्हणत नाही की आता हे लोकसभेचं काम आहे, लोकसभा 6 महिन्यापासून गप्प आहे आणि तिथे तुम्हाला थोडंसं बदल केल्याशिवाय 50% पाय होऊच शकत नाही ते, आणि ते झालं नाही तर इथून पुढे सगळ्या निवडणुका ह्या जातीद्वेषाने आधारलेल्या असणार आहेत, आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण त्याबद्दल कुणी बोलत नाही, पण सगळ्या पक्षांना कळते, कळत नाही असं रे, सगळ्यांना कळतंय त्यातलं. पण जाती म्हणून मी ज्या कविता लिहिल्या 40 वर्षापूर्वी त्या आज त्याच आहेत परत. म्हणजे मी 40 वर्षापूर्वी लिहितो जात जात होती, जात येत होती, जात जाताना जातीला भेटली, जवळ खेटली, तशीच रेटली सचिवालयापर्यंत, मंदिरालयापर्यंत, शिवालयापर्यंत. जात बोलू लागली, जात डोलू लागली, जात हलू लागली सभेतून, वर्तमानपत्रातून, परिषदामधून. जात जातीला चिकटली, दुसऱ्या जातीला खटकली, तिसऱ्या जातीने हटकली, स्वधर्मी निधर्मी परधर्मी होऊन. जात जाणार नाही, जात दुधावरची साय, जात जाईल कशी, जात घोळावरची माशी. जात पाहता लोचनी, सुख झाले ग साजणी, तो हा छत्रपती बरवा, तो हा पेशवा बरवा, भाऊ सत्ताळू ही जोडी, जातं जातीला आवडी, जातं जातीला आवडी. आता हे काय फरक पडला 40 वर्षात? म्हणजे परिस्थिती इतकी गंभीर आहे की आपण 500-600 वर्ष मोगलांच्या नाण्यावर लक्ष्मीपूजन केलं हळदी कुंकू टाकताना, नंतर इंग्रजांचा राणीछाप रुपया आला, पण आपल्याला असं वाटलं नाही की आपण पारतंत्र्यातला रुपया आहे, उलट चांदीचा रुपया म्हणून कौतुक व्हायचं त्यावेळेस. ह्या जुन्या गोष्टी सांगतो मी,
नंतर आपले चांदीचे शिक्के यायला लागले त्यात. तर हे चातुर्वर्ण्याचं विष आमच्या मेंदूत कालविलं गेलं आणि त्या विषारी धुंदीत मुठभर मोगलांच्या मुठभर इंग्रजांच्या टाकसाळीत तयार झालेल्या नाण्यांचं लक्ष्मीपूजन निर्लज्जपणे कित्येक वर्ष आम्ही केलं. या जातीभेदाच्या खडकावर सर्व धर्मसमभावाचं वृक्षारोपण झालं आणि फळाची अपेक्षा करीत असताना त्या खडकानंच धर्मांतर केलं. तर उद्याच्या अंधाराला जर शाळेतल्या दाखल्यावरची जात काढली नाही तर उद्याच्या अंधाराला सांगेल भविष्य काळं, भारतात ही कधी कधी उगत होती सकाळं, भारतात ही कधी कधी उगत होती सकाळं. आता हे आपण 82 लिहिलं आणि त्यानंतर तर ते वाढतच चाललं जास्त त्या ठिकाणी. म्हणून जे गंभीर प्रश्न आहेत, म्हणून आपल्याला मी नेहमी सगळीकडे सांगतो, साहित्यिक आणि पत्रकार हा एका जातीचा प्रतिनिधी असता कामा नये, एका धर्माचा प्रतिनिधी असता करता कामा नये, तो माणसाचा प्रतिनिधी असला पाहिजे. त्या ठिकाणी त्याने त्रयस्थपणे लिहिले, पण भले आपण राजकीय पक्षाचे असतो कुठल्या ना कुठल्या, पण मी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या आगेस त्यावेळेस लिहित होतो, कारण दिल्ली ती काँग्रेसची सत्ता आणि इथे काँग्रेसची सत्ता होती. तर जे सत्तेवर आहेत त्यांच्याबद्दल लेखनी आपली नेहमी सशक्त असली पाहिजे. त्यानं काय काय फरक पड, मला कधीकधी ते लिहिल्याचाही पश्चात होतो. एक मुख्यमंत्री होते, त्यांच्या सिमेंटच्या थैलीबद्दल बरंच लिहिलं गेलं, बोललं गेलं, आणि पहिल्याच दिवशी वर्तमानपत्रात फुल पेज बातमी होती. आणि त्या दिवशी रात्री कवी संमेलन होतं हिंदी, ते रामरेख मनोहरवर मी जायचो आहे. 82 गोष्ट ही, तर त्यांनी एक इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान काढलं होतं आणि 5 लाख रुपये मग संघालाही दिले होते. त्यांचा उद्देश चांगला होता, पण वर्तमानपत्रात वाचून वाचून आमचंही मत त्यांच्याबद्दल कलुषित झालं होतं की नाही नाही, ज्यार्थी वर्तमानपत्र इतकी झोडपत आहेत तर तो माणूस चुकीचा. आणि मला फार उशिरा कळलं की सगळ्यात चांगला मुख्यमंत्री तो होता, म्हणजे निर्णय वगैरे घेण्याचे होता. तर त्यावेळेस मी लिहिलं होतं की जिनकी ऊपर निष्ठा ती उन्हें प्रतिष्ठा मिली, और जिने प्रतिष्ठा मिली उनकी प्रतिभा ने उन्हें प्रतिष्ठान दिया, जिन्हें प्रतिष्ठान मिला उनको चंदा मिला, जिन्हें प्रतिष्ठान मिला उन्हें चंदा मिला, राजनीति के साथ साथ एक नया धंधा मिला. तो परमिट उनके हाथ में थे, परमिट उनके हाथ में थे, इसीलिए चंदा देने वाले भी उनके साथ में थे. आपके हाथ में क्या है? उन्होंने गरीबों को रोटी का चित्र बताया, उन्होंने गरीबों को रोटी का चित्र बताया, आप क्या दिखाओगे? सैंडविच का? तो जब वे थे तो वे भी खाते थे, अब ये है तो ये भी खाते हैं, खाने की चीज़ें खाते हैं. कोई कैश में ऑन खाता है, कोई ऑन में चेक खाता है, कोई कैश में ऑन खाता है, कोई ऑन में चेक खाता है, चुनाव इन्हें खाता है और ये चुनाव के लिए खाते हैं. चुनाव इन्हें खाता है और ये चुनाव के लिए खाते हैं. अरे चुनाव नहीं होता तो कौन यहाँ आता? चुनाव नहीं होता तो कौन यहाँ आता और चुनाव के नाम पे कौन नहीं खाता? घरे जहर है, घरे जहर है, तो आप इतना ही समझ लीजिए कि गरीबों के लिए बेचारे जहर खा रहे हैं. जो खाता है वह गाता है, अल्लाह के नाम पे दे दाता, परमिट के नाम पे दे दाता, अल्लाह परमिट है, परमिट अल्लाह है, सब कुछ खुल्लम खुल्ला है. तो चलो हम भी खा लेंगे, चलो हम भी खा लेंगे, प्रारंभ से अंत तक खा लेंगे. प्रारंभ मैं लेता हूँ, अंत तू ले, अंत तू ले, ऑन तू ले, ऑन तू ले. हे अटलजींना फार आवडली होती कविता. अरे मला फक्त एवढं, अरे फिर भी आप काँग्रेस में कैसे हो? मला अटलजी हो, काँग्रेसवाला येऊ मी. मला ते त्यांच्या एका कार्यक्रमात सुधीर नांदगावकर घेऊन गेले होते आमचे मित्र, ते अटलजींचे मित्र असायचे. तर मी ठरलं की सगळ्या पक्षात कुणी आपला शत्रू नाही, सगळे मित्र आहेत. आणि मग विलासराव देशमुख मित्र, गोपीनाथ मुंडे मित्र, सुशीलकुमारजी मित्र, मग त्यामुळे काय व्हायचं की संध्याकाळी आमचा बसू म्हटली आत्ता नाही, काही बसणार नव्हते त्यातले, पण ते बसू म्हटलं की आपल्याला म्हणजे विषय बदलतो सगळाच, त्याला वेगळाच अर्थ येतो, आज बसायचं का वगैरे त्यातलं. पण ती सगळी मंडळी मित्रमंडळी असतानाही मी ठरवलं
की आपल्याला कधी आमदार व्हायचं नाही, कधी खासदार व्हायचं नाही, आपण आपल्या व्यंगकविता लिहायच्या, पानाफुलाच्या लिहायच्या नाही, प्रेमाच्या लिहायच्या नाही, जे अवतीभोवती जळत आहे घडत आहे ते आपण लिहायचं त्या ठिकाणी. आणि मला ही सवय लागली आचार्य अत्रेंच्या नवयुगमुळे. आमच्या घरी नवयुग यायचा, मी वयाच्या 10व्या 12व्या वर्षापासून नवयुग पाहायचो. वर मावळा व्यंगचित्र असायची, आत श्रीकंजीचं दत्तू बांदे घर, आणि मग ती ओढ लागली मला त्यातली व्यंगाची वगैरे जास्त. आणि आमचा आदर्श म्हणजे आचार्य अत्रे त्यावेळेस, आणि दत्तू बांदेकर दुसरे त्यावेळेस. तर त्यांच्या लिखाणातून वाचनातून आम्ही व्यंग लिहित गेलो. आणि मी ठरलं की या राज्यकर्त्यावर आपण लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे त्या ठिकाणी. आणि मग त्यात काहीच फरक पडत नाही, म्हणजे महाभारत काळात सोन्याचे मुकुट होते, नंतर राजा महाराजांचे फेटे आले, मग छत्रपतींचा झिरेटोप आला, पेशव्यांची पगडी आली, ब्रिटिशांची काळी हॅट आली, काँग्रेसची पांढरी टोपी आली, व्ही पी सिंगची फरक्याप आली, चंद्रशेखरची दाढी आली, नरसिंहरावजीचं उपरणं आलं, आणि ह्या बाबाचं आता जॅकेट आलं. काय फरक काय पडला? मटेरियलमध्ये फरक पडला, म्हणजे डोक्यावर आणि अंगावर काय मटेरियल घालायचं यात फरक पडला. पण सत्तेची प्रवृत्ती सत्तेची प्रवृत्ती असते, कुठलाही पक्ष असो हे असेच वागणार. खेळाडूंची नावं बदलतील, खेळातला फरक काही नाही, त्यातला फक्त खेळाडू बदलत चालले. आणि मग कशाला कुणाबरोबर आपण तरी व्यक्त म्हणून कविता लिहिताना आता अलीकडे तर मला खूप ताण पडतो यासाठी की प्रश्न गंभीर वेगळे आहेत, आणि आपण कुणाबद्दल लिहितो, म्हणजे कशासाठी लिहितो आपण, की ही माणसं अजून 5-7 वर्षांनी कुठे दिसणारी नाहीत राजकारणात वगैरे. पण या ठिकाणी ज्या पद्धतीचं कलुषित वातावरण राज्यकर्त्यामुळे झालेलं आहे, आणि मुख्य प्रश्न हे बाजूला धर्मद्वेष आणि जातीद्वेष. आता मी खेड्यात राहतो, ग्रामीण भागात जातो आम्ही घरा, तिथे मला पदोपदी जाणवतं, मुंबईमध्ये कमी जाणवतं, महानगरामध्ये कमी जाणवतं, पण खेड्यामध्ये हे खूप चाललेलं आहे. म्हणजे मग मला ते मग आमच्यासारखे विचार करत बसतात की बाबा पुढं आपण लिहायचं तरी काय, म्हणजे एकदा विंदा करंदीकरांनी सब घोडे 12% लिहिल्यानंतर राजकारणावर लिहिण्याची काही गरजच नाही, तर कवितेत सगळा अर्क आलेला आहे विंदांच्या कवितेत. पण आता हे रोज रोज मटेरियल देतात आपल्याला, सकाळी पेपर उघडलं की आपल्याला वाटतं अरे जर काहीतरी आपणही लिहिलं पाहिजे यात त्या ठिकाणी. आणि मग शक्यतो नाव येणार नाही कुणाचं, याची दक्षता घ्यावी लागते, चार ओळीत घटना आली पाहिजे चार ओळीत. म्हणून मी त्या भाष्य कविता लिहिलं, म्हणून मला ते टीकेकर नेहमी म्हणायचे की हा आग्रलेखाचा आयोज आहे, म्हणजे आम्हाला सकाळी उठल्यावर कशावर आग्रह लागलायचा हा जसा विचार तू करतोस तसा आम्ही करतो, म्हटलं आम्हाला तोच विचार करावा लागतो. आणि पुन्हा पुन्हा तेच तेच चेहरे, आपण आपल्या बायकोचा चेहरा इतक्या वेळ बघत नाही, इतक्या वेळ टी व्हीवर यांचे चेहरे दिसतात आपल्याला, ते दिवसभर असे ओसंडत असतात ते सगळे, आणि त्याचा कंटाळा येतो पुढे पुढे पुढे. तर तुमच्या सहनशक्तीला माझं अभिवादन, म्हणजे मला तरी मी घरात बसतो पण तुम्हाला टाळताच येत. हा बोला बोला बोलतो हा ते घेतो आता. तर तुम्हाला कारण तुम्ही रोज रोज तुम्हाला इच्छा असो नसो ते कवर तर करावंच लागतं ना त्या ठिकाणी म्हणजे मला असं वाटतं की म्हणून तुम्ही सगळे पत्रकार आहेत यांच्या सहनशीलतेला मी पहिल्यांदा अभिवादन करतो तुमच्या त्या सगळ्या. तर ती जी कविता होती जाती धर्माच्याच मी ज्या खरं म्हणजे गंभीरपणे लिहिल्या, वात्रटीका फार थोड्या लिहिल्या, वात्रटीका जत्रीत सुरुवातीला लिहिल्या, पण त्यामुळे काय झालं की मला वात्रटीकाकार हाच शिक्का बसला त्या ठिकाणी. कारण आम्ही कवी संमेलन 2 तास एकट्या माणसाला कार्यक्रम करत असेल मध्ये मध्ये किस्से सांगावं लागायचे, आणि मग किस्से सांगताना वात्रटीका अश्लीलता हा वात्रटीकेचं अंग आहे. स्त्री पुरुष संबंध खरं म्हणजे पाडगावकरांचा फॉर्म आहे तो काय आपला नाही त्या ठिकाणी. पण ते मलाच शिक्का बसला वात्रटीकाकार वगैरे. आणि काय की निष्क्रिय बुद्धिवंत एका बाजूला आणि रांगडे राजकारणी एका बाजूला, जे ॲक्टिव्ह आहेत ते करप्ट आहेत, आणि जे सज्जन आहेत ते निष्क्रिय आहेत, खूप सज्जन आहे ते घरच्याही कामाचं नाही. असेच एका इंटेलेक्च्युअलचं लग्न झालं तरुणाचं, त्याचा लोकशाहीवर 100% विश्वास, डेमोक्रेसीवर, आणि सगळ्या लोकशाहीचा अभ्यास जगाचा केलेला. आता इतका हुशार मुलगा, त्याचं लग्न झालं, लग्नाची पहिली रात्र
काय त्याने ते आपल्या नूतन वधूशी बोलावं? यांनी सुरुवात केली फ्रान्सची लोकशाही युरोपची लोकशाही. लग्नाची पहिली रात्र ती बिचारी जांभाई द्यायला लागली. मग यांनी सुरुवात केली की या देशातलं गरिबी श्रीमंतीतलं अंतर कसं कमी केलं पाहिजे. ती मनातल्या मनात म्हटली बाबा तुझ्या माझ्यातलं अंतर कमी कर काय त्या गरिबीचं पडलं आज. आता लग्नाची पहिली रात्र पण हा इंटेलेक्च्युअल चर्चिल त्या ठिकाणी. मग पहाटे पहाटे त्याने आपल्या नूतन वधूला प्रश्न विचारला की आदेश असेल तर सुरू करू. तिला कळलं नाही हा काय बोलतो आहे ते. कारण हा लोकशाहीवादी शत प्रतिशत विश्वास लोकशाहीवर. पुन्हा त्याने विचारलं आदेश असेल तर सुरू करू. ती गप्प हा गप्प अशा रीतीने नऊ रात्री लोकशाही चरणी समर्पित झाल्या. दहाव्या दिवशी तिची मैत्रीण आली म्हणले अगं सांग ना लग्नाच्या गमती जमती वगैरे. ते म्हणले कसली डोंबल्याच्या गमती, रात्रभर लोकशाहीवर भाषण देतात फ्रान्सची लोकशाही युरोपची लोकशाही. गुरुजी काय म्हणाले, देवरस काय म्हणाले, लोहिया काय म्हणाले, जयप्रकाश काय. पहाटेपर्यंत म्हटली चर्चा चर्चा आणि पहाटे पहाटे तेवढा एक प्रश्न विचारतात आणि झोपतात. तर मैत्रीण होती मुरलेली, तिला कळलं या घरात काय चाललं आहे. ते म्हणले मी तुला हजार वेळा सांगितलं फार इंटेलेक्च्युअलशी लग्न करू नको, आता अर्धं आयुष्य थेरीत, तेव्हा तू असं कर. आज त्याने तुला प्रश्न विचारला की तू आदेश दे आणि बघ तो काय करतो. त्या दिवशी तिने आदेश दिला आणि लोकशाही मार्गाने त्यांचा संसार सुरू झाला. आता काही दिवसानंतर हे सासरवाडीला गेले. सासरवाडीला गेले तर सासूबाईने पंचपक्वान्न केले, पाट टाकला, रांगोळ्या काढल्या, उदबत्त्या लावल्या. जावे बापू पाटावर सासूबाई चुलीजवळ, याची पत्नी मागे अंगणात धुनवळा घालत होती मागे सासूबाई चुलीजवळ. बरं उदबत्त्या जळून राख झाल्या, जेवण थंड झालं, जेवायचं कसं, आदेश नाही. शेवटी न राहून त्याने सासूबाईंना विचारलं सासूबाई आदेश असेल तर सुरू करू. ती होती बहिरी, म्हणली काय. मी मोठ्याने विचारलं आदेश असेल तर सुरू करू. इतक्यात अंगणातून याची बायको किंचाळली, आई आदेश देऊ नकोस. तेव्हा जे इंटेलेक्च्युअल आहेत ते निष्क्रिय आहेत त्यातलं असं होतं त्यातलं. तेव्हा असे किस्से आम्ही सांगायचो. मग ते आम्हाला वात्र टीकाकार शिक्का जो बसला तो कायमचाच बसला. म्हणजे मी अनेक म्हणजे ते लिहायचो त्यावेळेस कविता लिहिताना हे करताना. पण खरं म्हणजे गांभीर्याने कविता लिहिल्या पाहिजेत असं. जसं वय झालं आता माझं 82 आहे, आपलं 83 तुमचं वर्धापन दिन आहे त्या ठिकाणी. आणि मला वाटलं की खरं म्हणजे माझ्यापेक्षा मोठा माणूस बोलवायला पाहिजे वय त्या ठिकाणी. तर हे सगळं चालू असतं पण हे किती दिवस आपण करणार, सहन करणार. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याला माणसाला जन्म द्यावा की देऊ नये यावर त्याने खूप विचार केला. कारण काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता आहे पृथ्वीवर. पण शेवटी त्याने म्हणले बघ बघूया आपण माणसाला जन्म देऊन पाहूया. त्याने माणसालाही दिला आणि पशूलाही दिला. काही पशु माणसाच्या उपयोगी पडले आणि काही माणसं पशुसारखे वागायला लागले. तर घायाळ धर्म म्हणाला, घायाळ धर्म म्हणाला, काहींना पूजा दिली काहींना प्रार्थना दिली. घायाळ धर्म म्हणाला काहींना पूजा दिली काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली यात माझं काय चुकलं. मानवतेची शिकवण दिली यात माझं काय चुकलं. तेव्हा जखमी जात म्हणाली, जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जडलं, व्यवसायाशी नातं जडलं तेच गाळ्यात पडलं, माझं काय चुकलं. धर्म म्हणाला की मी काहींना पूजा दिली काहींना प्रार्थना दिली मानवतेची शिकवण दिली यात माझं काय चुकलं. तर जखमी जात म्हणाली व्यवसायाशी नातं जडलं तेच गळ्यात पडलं यात माझं काय चुकलं. तेव्हा व्याकुळ ब्रह्म म्हणालं की जीव जन्माला घातले तेच उतले मातले यात माझे काय चुकले. म्हणजे परमेश्वराला वाटते मी काही चूक केली की काय. जरा अंगी येता जातीचीच कळ, जरा अंगी, जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविते.
जरा अंगी येता जातीची कळ भुजातले बळ दर्शविती ढासळला आता सारा गाव गाडा ढासळला आता सारा गाव गाडा आणि विशीतचा राडा दिग्गजांचा ढासळला आता सारा गाव गाडा आणि विशीतचा राडा दिग्गजांचा तर विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे. ज्या वारकरी संप्रदायाने सगळ्या जाती धर्माचे लोक त्या पंढरपूरच्या वाळवंटात आणले चंद्रभागेच्या वाळवंटात आणले एकमेकाच्या पाया पडले लहान मोठं पाहिलं नाही कुणी कुणाची जात पाहिली नाही तिथं आज प्रत्येक गाव तू बी सी एस तू ओ बी सी एस तू हे शिक्के मारून मोकळे होते ह्याने टायर जाळले की त्यांनी गाडी जाळायची. केबलमध्ये जसा स्टारच्या बाजूला बी बी सी असतो तसा आमच्या नेत्याजवळ बी सी बरोबरच ओ बी सी असतो. हे सर्व चॅनल्स मोठे ठेवून राज्य ते करीत असतात कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात त्या ठिकाणी. तेव्हा हे करोना आल्यानंतरसुद्धा ज्या करोनाने आपल्याला शिकवलं की आपलं अस्तित्व काय आपण या लाटेत कधीही जाऊ शकतो इतके आपण भयभीत झालो होतो ते करोना आल्यानंतरसुद्धा जर अक्कल येत नसेल म्हणून मी 82 लिहिलं होतं की हा देश कीर्तनाने सुधारला नाही तमाशाने बिघडला नाही मस्तीच चाललेला देश आहे. तुम्ही भाषण करा कविता करा सिनेमा काढा काय करायची का ते त्यांच्या मस्तीच चाललेले सगळे आणि मग राज्यकर्ते म्हणजे ज्या विहिरीतलं पाणी खारं असलं तर ते सोन्याचा पोहराला तर खारंच येणार. आपल्याला बरंच वाटतं की आजकाल हे सगळेच आमदार इतकं अभद्र कसं बोलतात मग त्याच्या त्याला आम्हीही दोषी आहोत मराठी साहित्यिक दोषी आहेत त्याला मराठी शिक्षक दोषी आहेत कारण आम्ही ह्यांना संस्कारच दिले नाही. मग आम्ही एरवी म्हणतो ना आम्ही साहित्यिक संस्कार देतो काय संस्कार दिले मग आपण जर दावा करतो की आम्ही संस्कार देतो तर तुम्ही हे संस्कार दिले का सगळ्यांना ज्या पद्धतीचे वातावरण आहे हे वातावरण बदललं पाहिजे. आणि आता तर विजय तारे म्हटला ती 2 मिनिटे कविता त्याने मी समारोप करतो. ती कविता 82 15 ऑगस्ट 82 रोजी लाल किल्ल्यावरून इंदिराजी देशाला सांगत होत्या गरिबांच्यासाठी काही पॅकेज देत होत्या. त्यांनी पॅकेज दिलं नंतर अटलजींनी पॅकेज दिलं नंतर 10 वर्षापूर्वी या बाबाने दिलं 15 लाखाचं वगैरे गॅरंटीज दिली. गॅरंटी हा बनियाचा शब्द आहे राजकारण्याचा नाही समाजसेवकांचा नाही. गॅरंटी शब्द जो माल विकतो तो देतो मुळात ते शब्दच मला इतका विचित्र वाटला की हा आलाच कसा बाहेर शब्द तोंड तो अरे आपण लोकांच्या सेवेसाठी आलो का आपला दुकानातला माल विकायचा आहे का त्या ठिकाणी. पण इथपर्यंत गरिबी सगळ्यांनी वापरली गरिबीवर काहींनी कविता लिहिल्या टाळ्या मिळाल्या गरिबीवर भाषणं केली मंत्री झाले गरिबीवर सिनेमा काढले इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले गरिबीवर. गरिबी ही इंटेलेक्च्युअल सगळे प्रतिभावंत राजकारणी सिनेमावाले नाटकवाले कवी आमदार सगळ्यांनी गरिबी वापरलेली या आशयाची कविता आहे. ही ब्लॅक ह्युमरची कविता आहे आणि 40 वर्षापूर्वीची कविता आता 42 वर्ष झाली जवळजवळ त्या कवितेला त्या कवितेने मी समर्पण करतो. पुन्हा एकदा मुंबई पत्रकार संघाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एक मला फार मोठा मान दिला असा पुरस्कार द्यायचा आणि 2 मिनिटे या कवितेने समर्पण करतो. ही ब्लॅक ह्युमरची त्यामुळे कुठे हसण्यासारखं काहीच नाही. आणि पहिल्यांदा ही कविता लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं त्यावेळेस की काल रात्री 11:58 वेळ महत्त्वाची आहे. काल रात्री 11:58 माझ्या दारात एक सुंदर तरुणी आली होती. सुंदर देखणी पण वयाने जरा लहान वाटत होती. मी तिला तिचं वय विचारलं तेव्हा ती म्हणाली तारुण्याला कुठं वय असतं तरी सांगते
17 वर्षे 11 महिने 29 दिवस. मी म्हणालो 2 मिनिटांनंतर परत ये, 18 होशील, कायद्याने संज्ञान होशील, मग रात्रभर भारताच्या संज्ञान भविष्यकाळाला जन्म देण्याचा आपण प्रयत्न करू. ती उपासात्मक हसली, आत आली, खुर्चीवर बसली आणि म्हणाली, आज सकाळीच एका पुढाऱ्याकडे गेले होते, तोही म्हणाला उद्या ये, 18 होशील, कायद्याने संज्ञान होशील, मतदार यादीत तुझं नाव घालतो आणि मुंबईला नेऊन तुला दिल्ली दाखवतो. तो तर मेला पुढारी होता, आपण बुद्धिजीवी आहात. साहेब, आजपर्यंत माझ्या आयुष्यात 2 मंत्री, 4 खासदार, 8 आमदार, 16 ZP, 32 सरपंच, 64 कलाकार आणि 128 कवी आले आहेत. कित्येक वेळा त्यांचा अधपात, कित्येक वेळा त्यांचा अधपात, 2 वेळा माझा गर्भपात झाला आहे. आता मला सारं कळतं आहे आणि वळणाचं पाणी वळणालाच वळतं आहे. लहानपणी वाटायचं की वस्त्र हे नेसण्यासाठी असतं. आज मला कळतं आहे ते कशासाठी असतं. लहानपणी वाटायचं की छाती बाळाला दूध पाजण्यासाठी असते. आज मला कळतं आहे की सत्ता आणि संपत्तीने मदांध झालेल्या वाघांच्या पंजासाठी असते. लहानपणी वाटायचं की तारुण्य हे कुणाच्या तरी उंबरट्यावरचं माप ओलांडून त्याची गृहलक्ष्मी होण्यासाठी असतं. आज मला कळते की पैसे फेकणाऱ्या हातांच्या शय्येवर ते कलंडण्यासाठी असतं. मी मुलगी नाही, मी बाई आहे. बाईच्या हातात देशाचा इतिहास आहे. संज्ञान अज्ञानाची वयोमर्यादा हा नागरिकशास्त्राचा विषय आहे. आणि विषय माझा धंदा आहे गादीवर कोणत्याही रंगाचा झेंडा अंतरा. सर्व रंगाचे झेंडे मला आवडतात. अरे, झेंड्याचा रंग तुम्हाला पाहायचा आहे, मला तर आजची रात्र छताकडे आणि आयुष्यभर आकाशाकडे पाहायचं आहे. विचार कसला करता, घरी माझी आई माझी वाट पाहते. तिचासुद्धा जन्म 15 ऑगस्ट 1947 रोजीच झाला होता. त्याच्या 1 कोटी झोपडे आहेत, 10 कोटी खोपडे आहेत आणि मुठभर तांदळासाठी त्या माझी वाट पाहत आहेत. ती जवळ आली होती, तिच्या डोळ्यात लाली होती आणि 2 मिनिटे झाली होती. तर जोपर्यंत आपली लोकसंख्या आज 140 कोटी आहे, ती 150 कोटी होईल. 10 वर्षात ती 200 कोटी होईल. इतक्या लोकांना आपण पाणी देऊ शकतो का, नोकऱ्या देऊ शकतो का? 10 वर्षात एकही राजकीय पक्ष असं म्हणाल ना की सक्तीचं कुटुंब नियोजन करा. 2 पेक्षा अधिक मुलं असतील त्याचं मतदार यादीतलं नाव काढून टाका, सगळे जागेवर येतील. पण कुणीतरी निर्णय घ्यायला पाहिजे ना काहीतरी. त्या करोनाचा संवाद झाला एकदा, मी करोनाचा संवाद ऐकला की धाकटा करोना मला म्हणाला, थोरल्या करोनाला, की जग झालं हिंडून, चल चायनाला जाऊ, इथं आला कंटाळा, वुहानमध्ये राहू. तेव्हा थोरला करोना चिडला, म्हणाला बारक्या, तिथं झालो NRC अनिवासी, घरात कोण घेतील? आणि ज्याने दिला जन्म तेच वॅक्सिनसुद्धा देतील. आणि बारक्या, एक गोष्ट लक्षात ठेव, जगात विषाणूंची एक संघटना आहे, महासंघ आहे जगात. आणि त्या महासंघाने एक ठराव केला आहे, जगातील विषाणूंचा एकच असतो नारा की लोकसंख्या वाढेपर्यंत भारत देश हमारा, लोकसंख्या वाढेपर्यंत भारत देश हमारा. तुम्हाला कधीतरी निर्णय घ्यावाच लागेल. 200 कोटीची जनता आपल्याला परवड, हेच एकमेकाला खायला उठतील विषाणूसारखे. तर 2 पेक्षा अधिक मुलं असतील त्यांची मर्यादा ठेवा, ताबडतोब 1 वर्षाने ठेवा, 10 महिन्याने ठेवा, परंतु ते कंपल्सरी केल्याशिवाय लोकसंख्येला आळा घातला तुमचे कुठलेही आर्थिक प्रश्न सुटणार नाहीत, कुठलेही सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत. पण हा निर्णय कोणता पक्ष घेतो आहे याची आपण वाट पाहूया. सर्वांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद नाना. वाटतं जोरदार टाळा झाला पाहिजे नानांना. आणि दुसरा टाळा झाला पाहिजेत
लोकनेते रामशेठ ठाकूर यांना. मी मगाशी सांगितलं की 7 वर्षापूर्वी माझी कारकीर्द सुरू झाली दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून, आणि मी विनंती करता रामशेठनी आपल्याला 20 लाख रुपये दिले पत्रकार संघाला, आणि आता जेव्हा समारोप होत आहे तेव्हा मी त्यांनी विनंती केली होती की लोणावळ्याचं विश्रामधाम जे आहे दिगो तेंडुलकर स्मृतिगृह यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ते म्हणाले मी 20 लाखहून अधिक खर्च करायला तयार आहे, आणि म्हणून रामशेठ आम्ही आपले फार फार आभारी आहोत. नाना आम्ही आपले फार फार आभारी आहोत. आपण आमची संध्याकाळ आज फारच प्रसन्न केली, खूप खूप धन्यवाद. मी राजेंद्र धोनींकडे सूत्र देतो. धन्यवाद नाना. शेवटची कविता खूपच धीरगंभीर आणि जुन्या आठवणींना राज्यकर्त्यांना भान आणून देणारी होती इतकी निश्चितपणे. पत्रकारांची लेखणी आणि कवितेचे आणि कवींचे शब्द चालायला लागले की समाज भानावर येतो म्हणतात, पण आत्तापर्यंत नाना किती राजकारणी तुमच्या विडंबनाने भानावर आलेले असतील पण सुधारले किती हा खरा प्रश्न आहे. आणि त्या सुधारणाऱ्या राजकारण्यांसाठी नानांची लेखणी आजही थांबत नाही. दैनिक लोकमतच्या पहिल्या पानावर रोज चारवणी रोज घडणाऱ्या गोष्टींवरती त्यांना लिहायला भाग पाडते, हेच त्यांच्या 82व्या वयातलं तारुण्याचं कौतुक आहे. त्यामुळे नाना मनापासून आभार. त्याच तालमीतनं एक एक शब्द घेऊन आम्ही पुढे जातो आहोत, आणि तीच लेखणी तेच शब्द पुढच्या आमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. यानंतर पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद राजेंद्र. खरं तर आता नानांची कविता ऐकून मी जास्त वेळ घेणार नाही आहे. देशात सर्वाधिक रकमेची दिवाळी अंक स्पर्धा ज्यांनी सुरू केली असे लोकनेते रामशेठ ठाकूर, देशात सर्वाधिक टाळ्या आपल्या वात्रिटिकेने ज्या कोणी घेतल्या असतील ते म्हणजे आपले नाना रामदास फुटाणे सर, आणि देशातली सर्वात जुनी पत्रकार संघटना म्हणजे मुंबई मराठी पत्रकार संघ त्याचं आज वर्धापन दिन. खरं तर हा त्रिवेणी संगम आज या वास्तूत झालेला आहे आणि आपण सगळेच त्याचे साक्षीदार आहोत, आणि त्याच्यासाठी मी या दोन्ही मान्यवरांचं खूप खूप आभार मानते आहे, कारण त्यांनी आम्हाला वेळ दिला आहे आणि नाना तुम्हाला पुन्हा एकदा ऐकण्याची संधी आम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्या पुरस्कर्त्यांचे सुद्धा मी पुन्हा एकदा अभिनंदन करते, आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही पत्रकार आज इथे आलेला आहात त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार मी इथे मानते, आणि हा कार्यक्रम इथे संपतो असं मी जाहीर करते. पण त्याचबरोबर जे कोणी पुरस्कर्ते आज आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. एक फोटो आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे त्यामुळे सगळ्या पुरस्कर्त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. धन्यवाद.